अंगणवाडीतील बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे त्यामुळं पुरवठादारांची बिलं देऊ नयेत अशी मागणी करत कागल पंचायत समिती सदस्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना कागल पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम मगदुम होत्या तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी आशा उबाळे प्रमुख उपस्थित होत्या कसबा सांगाव कन्या विद्या मंदिर शाळा बंद आहे त्यामुळे शाळेच्या इमारतीसह परिसराचा गैरवापर होत असल्याचं राजश्री माने यांनी सांगितलं या शाळेसह शेती व्यवसाय शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी त्यांनी केली दरम्यान पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात सभापतींसह सदस्यांचा अवमान झाला त्याबद्दल सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली तसंच गटशिक्षण अधिकारी गणपती कमळकर यांना चांगलंच धारेवर धरलं दोन सत्रात कार्यक्रम झाल्यानं नियोजनात गोंधळ झाल्याचं गट शिक्षण अधिकारी गणपती कमळकर यांनी मान्य केलं दरम्यान चांगल्या कामगिरीबद्दल विस्तार अधिकारी सारिका कासोटे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला बांधकाम विभागाच्या कामाची सविस्तर माहिती मिळत नसल्याची तक्रार विजय भोसले यांनी केली तर अंगणवाडीतून बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगत दीपक सोनार यांनी संबंधित ठेकेदाराची बिलं देऊ नयेत अशी मागणी केली यावेळी झालेल्या चर्चेत विश्वास कुराडे जयदीप पवार उपसभापती अंजना सुतार यांनी सहभाग घेतला दरम्यान पोषण आहाराची निविद्या प्रक्रिया राज्यस्तरावर झाली आहे राज्यभरातील सर्वच विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये तिखटाचं प्रमाण कमी असावं अशा पद्धतीनं चटणी पुरवण्यात आली आहे तरी या चटणीबाबत तक्रार आल्यामुळे त्याची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना देऊ असा खुलासा कागल पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी विद्या लांडगे यांनी आहे